नाशिकमध्ये गेल्या 16 वर्षांपासून आणि तेवढ्याच 163 वर्षापासून पैठणीमध्ये संपूर्ण जगभर सेवा पुरवणारी 6वी पिढी सोनी पैठणी या नावाने कार्यरत आहे. अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात राममूर्तीची प्रतिष्ठापना होणार असल्यानं हा मुहूर्त साधून सोनी पैठणी आणि दिव्य मराठी यांच्या वतीने दिव्यदीप साकारण्यात आला. या दिव्यदीपाच्या विक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डने घेत सोनी पैठणीचे संचालक संजय सोनी यांना गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डतर्फे प्रमाणपत्र देण्यात आलं. हा भव्य दीप पाहण्यासाठी तसंच सेल्फी घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. हा दीप तयार करण्यास कारागिरांना 3 दिवसांचा कालावधी लागला. क्रेनच्या सहाय्यानं दिव्य दीप आणण्यात आला होता. वास्तुशिल्प संस्थेच्या वतीने पंक्ती बनविण्यात आली होती. हा दिव्य दीप पाहून सेल्फी काढून नागरिकांनी आनंद लुटावा असं आवाहन सोनी पैठणचे संचालक संजय सोनी यांनी केले. ज्यावेळेस सोनी पैठणी नाशिकात आली तेव्हा एका विश्वासाने आली का नाशिक ही रामाची भूमी आहे आणि सोनी पैठणी अपयशी होणार नाही ह्या श्रद्धेने आम्ही सोनी पैठणी नाशिकला आलो आणि देवाने रामान रामरायाने जे आम्हाला यश दिलं आहे आणि नाशिककरांना मी विनंती करतो आज आणि उद्या संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत येऊन ही मोठी दीप जी पेटवली आहे ती बघावी, त्याचे दर्शन घ्यावे, प्रसाद घ्यावा. शबरीची कुटिया बनवलेली आहे ती बघावी, सेल्फी काढावी. हे दीप जे माझ्या पाठीमागे बघतायत, विचार केला नव्हता, पण रामरायाच्या कृपेने सोनी पैठणीचे नाव हे आज ग्रिनीज बुकमध्ये गेले आहे आणि त्याचं सर्टिफिकेट तुमच्या समोर आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. आज अयोध्या में जो रामलला का आगमन हुआ है उस अवसर पर, उस सुवर्ण अवसर पर आज सोनी पैठणी की ओर से यह भव्य दीप जलाया जा रहा है. उसका आप सब जन जरूर उसका लाभ उठाइए. सोनी पैठणी मध्ये रामलल्लाच्या आगमनानिमित्त इथे हा भव्य दीपक लावलेला आहे आणि शबरीची झोपडी पण बनवलेली आहे, तर ती बघण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. आणि अतिशय मोठा हा दीपक आहे आणि गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याचं नाव नोंदवलं गेलं आहे. तर माझं आवाहन आहे सगळ्या नाशिककरांना की तुम्ही जरूर इथे या, इथे भेट द्या आणि सेल्फी जरूर घ्या. दिव्य मराठी आणि सोनी पैठणीच्या माध्यमातून आम्हाला जेव्हा या दिव्य दीपचा टास्क देण्यात आलं तेव्हा खरं ते आमच्यासाठी चॅलेंजिंग होत. आणि एवढं मोठं भव्य दिव्य दीप बनवायचा तर आम्ही निश्चय केला होता आणि त्यांना पहिल्या धडक्यात आम्ही हो म्हटलो आणि मग आम्ही त्याच्यासाठी रिसोर्सेसची आम्ही ते शोधायला सुरुवात केली. त्यानंतर अमोल मोरे आमचे मित्र आहे, त्यांनी त्याचं एक टेक्निकल ड्रॉइंग केलं आणि 3D ड्रॉइंग पण त्यांनी बनवलं आणि त्याची स्ट्रेंथ कशी बनवता येईल त्यावर त्यांनी काम केलं. या प्रसंगी प्रवीण राठी, श्रीनिवास सोनी, राजू सोनी, गोपाळ सोनी, मकरंद सोनी यांचं महत्वाचं योगदान लाभलं. 12.25 फूट व्यास या दिव्य दीपचा आहे, तर 5.25 फूट पृष्ठभागाची उंची, 197.82 फूट बाह्य पृष्ठभाग, क्षेत्र 6221. या दिव्य दीपचे वजन 6221 किलो असून त्यात 700 लिटरपर्यंत तेल दिव्यात राहू शकते. 3 दिवस दीप तयार करण्यासाठी लागले. भूषण जोरावर अमोल मोरे यांनी तांत्रिक रेखाटन केलं तर महेंद्र जगताप यांनी कॅलिग्राफी केली. असा हा भव्य दिव्य दीप हा सोनी पैठणी कुलकर्णी गार्डन शरमपूर रोड नाशिक येथे ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी एकदा येऊन शबरीची झोपडी आणि भव्य दिव्य दीप पाहून शिल्पी काढून आनंद लुटावा असं आवाहन संचालक संजय सोनी यांनी केलं. मनोहर गायकवाड, दिशानुज, नाशिक.